मुंबई। तर प्रभादेवीमध्ये शिंदेगट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाला। यानंतर पोलिसांनी 5 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करत अटक केली। फक्त शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाल्याने दादर पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी गोंधळ घातला। सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल शिवसेना नेत्यांनी केला। दादर पोलीस ठाण्यात खासदार अरविंद सावंत, अंबादास दानवे, अनिल परब, सुनील शिंदे हे नेते दाखल झाले होते। त्यांनी एकतर्फी कारवाईवर पोलिसांना जाब विचारला। ही वस्तुस्थिती आहे, कारण शेवटी इकडचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पिस्तुलाचा धाक दाखवला, किंबहुना या पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी फायरिंग झाली तरी कारवाई होत नाही, या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। पोलीस अधिकारी सुद्धा या बाबतीत काळजीत होते आणि पोलीस अधिकारी सुद्धा भयभीत झाले होते की असा प्रकार याच्यापूर्वी आम्ही पाहिला नव्हता। काहीतरी कारण खोटी काढायची आणि जाऊन सांगायची हा बालिशपणाचा आरोप आहे। मी सदा सरवणकर यांनी म्हणे पिस्तुलातनं फायरिंग केली, वो त्या सदा सरवणकरांकडे वाय कॅटेगरी आत्ता सिक्युरिटी आहे, मला वाटते एक 8-10 पोलीस त्यांच्याबरोबर असतात, पोलीस जीप आहे, तर त्यांना फायरिंग करायचा प्रश्न काय येतोय? बरं, एवढे तिकडे कॅमेरे लागलेले आहेत, पोलीस त्यांचं रेकॉर्डिंग मी बघितलंय, त्या रेकॉर्डिंगमध्ये पण बघितलंय कुठचा फायरिंगचा आवाज नाही आहे, काहीच नाही आहे, तरी पण फायर झालंय म्हणून सांगताय, म्हणजे बालिशपणाचे आरोप आहेत। आणि या बालिशपणाच्या आरोपातनं एवढंच दिसून येते की आपण काय करू शकलो नाही, जे कोण काय करत असतील तर त्यांना त्रास देणं हा एकच त्यातनं उद्देश दिसला। टीका करत असताना आमोर समोर या सगळ्या शिवसैनिकांच्या भेटी झाल्या, त्याच्यात बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीमध्ये दोन्ही बाजूने झाल्या, मी म्हणणार नाही की एका बाजूने झाल्या, परंतु गुन्हा एकाच बाजूने पोलिसांनी रात्री नोंद केलेला आहे, एकाच बाजूच्या लोकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न नव्हे कारवाई केलेली आहे, दुसऱ्या बाजूची तक्रार सुद्धा पोलिसांनी अद्यापर्यंत घेतलेली नाही। या संदर्भात शिवसैनिकांचा आरोप आहे की सदा सरवणकर जे आमदार आहेत त्यांनी फायरिंग केलेली आहे, पण याची डिटेल्स माहिती मी घेईल, परंतु अशा पद्धतीनं माहिती, परंतु एकाच बाजूच्या शिवसैनिकांवर जे आमचे शिवसैनिक आहेत त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले, बाकीच्यांची तक्रार सुद्धा अद्यापर्यंत घेतली नाही। हवेवर मध्ये गोळीबार करणं मला वाटतं कायद्याच्या धिंडोळ्या उडवण्यासारखी परिस्थिती आहे। राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसचं सरकार आल्यानंतर अशा पद्धतीच्या घटना घडणं अतिशय दुर्दैवी आहे, ते पण गणपतीच्या मिरवणुकीमध्ये, म्हणजे कुठली संस्कृती महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न ईडी सरकार करते ह्याच्यात। विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायत, थेट जाऊया। सगळ्यांना पालन करायचं होतं।